नमस्कार, मी आकाश कोडे स्वागत करतो तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गुरुराज कॉमर्स। गुरुराज कॉमर्स, एक पाऊल मराठी विद्यार्थ्यांकडे। मित्रो, तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर सुद्धा करा, आणि बाजूला जे काही बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून आमच्या सर्व नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला बघायला मिळेल। तर मित्रहो, आजचा व्हिडिओ हा वर्ग 12वीच्या विद्यार्थ्यांसाठीच आहे, वर्ग 12वा वाणिज्यच्या विद्यार्थ्यांसाठीच आहे। यामध्ये आपण विषय बघत आहोत तो म्हणजे पुस्तपाल आणि लेखकर्म, आणि या विषयामध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये सुरुवात करणार आहोत ते म्हणजे प्रकरण क्रमांक 6, ज्याचं नाव आहे भागीदारीचे विसर्जन। भागीदारीचे विसर्जन हा प्रकरणाला आपण सुरुवात करायच्या आधी काही बेसिक कन्सेप्ट आपण याच्यामध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे बघा। या व्हिडिओमध्ये तुम्हाला या प्रकरणाची प्रस्तावना, विसर्जनाचा अर्थ, त्याची व्याख्या आणि काही विसर्जनाचे कारण तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहेत। त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा, तुमच्या नक्की कामायचा आहे हा व्हिडिओ। तुम्हाला जेव्हा कधी तुम्हाला थेरी सॉल्व करणार आहात तुम्ही, त्यामध्ये रिकाम्या जागा म्हणा किंवा चुकी बरोबर म्हणा, या सर्वांसाठी तुम्हाला हा व्हिडिओ अगदी महत्त्वाचा ठरणार आहे। ठीक आहे मित्रांनो, सुरू करूया आजच्या आपल्या व्हिडिओला। तर जेव्हा कधी मित्र हो तुम्ही विसर्जन हा शब्द ऐकता बघता, तेव्हा तुम्हाला काही प्रश्न पडतो की नेमकं हे विसर्जन काय असते। ठीक आहे, तर विसर्जन हा शब्द जेव्हा आपल्या डोक्यामध्ये येतो तेव्हा आपण एक कन्सेप्ट लवकर आपल्या डोळ्यासमोर तयार होते, ती म्हणजे या पद्धतीची। बरोबर मित्रांनो, मी बरोबर बोलत आहेत? जेव्हा विसर्जन हा शब्द येते तेव्हा आपल्याला बाप्पांचं विसर्जन आठवते, गणपती बाप्पांचं विसर्जन आठवते, भरपूर काही आणखी देवी देवतांचं विसर्जन आठवते। ऑब्विसली इतकं आठवणार कारण आपल्या ऍटमॉस्फिअरमध्ये आपण ह्या गोष्टीला बघतच असतो। ठीक आहे, पण विसर्जनाचा अर्थ या पद्धतीचा आपल्या या भागीदारीच्या विसर्जनामध्ये नाही होत मित्रांनो। ठीक आहे, जसं हा माझा मित्र तुम्हाला दिसत आहेत की हा गणपती बाप्पांचं विसर्जन करत आहे, तर आपलं जे काही प्रकरणाचं विसर्जन आहे ही आणि आपली कन्सेप्ट अर्थ लावण्यासाठी थोडीफार सारखी जरी असेल, पण पूर्णतः त्याच्यामधला जो काही आपला पुस्तकी भाषेतला अर्थ जो आहे, आपला जो काही प्रॅक्टिकलचा आणि आपल्या जे काही भागीदारीच्या विसर्जनाचा अर्थ आहे हा पूर्णतः वेगळा आहे। ठीक आहे, आपण समजून घेण्यासाठी या पद्धतीचं म्हणू शकतो। जसं की बघा ना, आपण गणपती बाप्पांना काय करतो, काही विशिष्ट कालावधीसाठी आपण मांडत असतो, जसं 1 दिवसाचा, 10 दिवसाचा, 5 दिवसाचा वगैरे वगैरे। बरोबर आहे, बघा हे उदाहरण तुम्हाला याच्यामध्ये कामी येऊ शकते। तर आपण काय करतो, गणपती बाप्पांची स्थापना करतो, आपण खूप सारे मेंबर लोक एकत्र येतो, वर्गणी काढतो, कार्यक्रम करतो, गणपती बाप्पांना बसवतो, थाटामाटात त्यांचं काय करतो, सगळ्यात शेवटी काय करतो, आपण त्यांचं विसर्जन करतो। तर याच्यावरून तुम्ही काय शिकले की आपण एक विशिष्ट उद्देश घेऊन सगळे लोक एकत्र येतो, वर्गणी काढतो, उद्देश आपला गणपतीला स्थापन करणे असते आणि गणपती बाप्पांचा कार्यक्रम करणे असतो, राईट। त्याच्यानंतर आपलं सगळं झाल्यानंतर आपण काय करतो, उद्देशांची पूर्तता झाल्यानंतर आपण काय करतो, एका विशिष्ट कालावधीनंतर बाप्पांचं विसर्जन करतो, राईट। तर ही कन्सेप्ट आपण आपल्या भागीदारीच्या विसर्जनात सुद्धा आपण लावू शकतो समजून घेण्यासाठी मित्रांनो। ठीक आहे, तर तुम्ही बघा समोर तुम्हाला मी काय म्हणणार हे नक्की लक्षात येणार। तर विसर्जन म्हटल्यानंतर आपल्या समोर अशा पद्धतीची रॅली सुद्धा आपल्याला पटकन आपल्या डोक्यामध्ये सुचून जाते, राईट मित्रांनो। ठीक आहे, तर बघूया आपण आपल्या भागीदारीचं विसर्जन। आतापर्यंत जे झालं हे तर आपल्या गणपती बाप्पांचं विसर्जन झालं, आता आपल्याला भागीदारींचं विसर्जन बघायचं आहे की भागीदारीचं जर विसर्जन झालं तर काय होते। तर तुम्ही या चित्राकडे बघून काय ऑब्झर्व करत आहेत, याच्याकडे बघून तुम्हाला एक गोष्ट येत आहे की दोन व्यक्ती एकत्र आले होते, आता त्यांच्यामध्ये कुठली तरी दरार तयार झाली। तुम्ही बघू शकता दोन व्यक्ती हँडशेक करत आहे, म्हणजे त्यांना पहिल्यांदा त्यांची संमती होती की एखादी गोष्ट आपण काय करणार, म्हणजे फॉलो करणार, एखादी गोष्ट आपण संस्थेद्वारे तयार करू आणि आपण चालू। पण आता प्रॉब्लेम असा येत आहे की त्यांना कुठली तरी दरार त्यांच्यामध्ये तयार झाली, तर याच्यासाठी विविध कारणं राहू शकतात। ठीक आहे, यांच्या भागीदारीचं विसर्जन आणि विसर्जनाला एक शब्द लक्षात घ्या, ती म्हणजे समाप्ती। तर यांची भागीदारी समाप्त होत आहे, तर त्याच्यासाठी काहीतरी कारणं राहील, ते कारणं सुद्धा आपल्याला व्हिडिओमध्ये बघायचे आहे। त्याच्यामुळे तुम्ही सध्या टेन्शन घेऊ नका, सध्या इतकंच लक्षात घ्या की याच्याहून आपल्याला एवढंच लक्षात येत आहे की आपली भागीदारी संपत आहे, संपुष्टात येत आहे, खतम होत आहे। ठीक आहे, ओके। त्याच्यानंतर आता आपण बघणार आहोत की यालाच आणखी एक आणखी शब्द आहे, तो म्हणजे प्रविलयन। काय शब्द आहे? प्रविलयन, आणि आपला सोपा शब्द त्याला समाप्ती आहेत, इंग्रजीमध्ये त्याला डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप असं म्हणतात। ठीक आहे मित्र, व्हिडिओ समजत असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा। ठीक आहे, तर आता आपल्याला याचा थेरॉटिकल अर्थ समजून घ्यायचा आहे। ठीक आहे, तर बघा या चॅप्टरची जे काही प्रस्तावना आहे तुमच्या समोर आलेली आहेत, व्यवस्थित आपण याला रीड करू आणि समोर चालू। ठीक आहे,
तर बघा प्रस्तावनेत काय सांगितलेलं आहे, भागीदारांमधील आपापसातील व्यावसायिक संबंध संपुष्टात येतात म्हणजे संपतात, ठीक आहे, तेव्हा ती भागीदारी संस्था विसर्जित झाली असे म्हणता येईल, ठीक आहे. तर इथून इतक्या लाईन मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की जे काही भागीदार आहे, जसं तुम्ही प्रवेशाचं प्रकरण पाहिलं तर याच्यात काय होत होतं, भागीदारी येत होती म्हणजे भागीदारी तयार होत होती, पण इथं काय होत आहे, असं होत नाही, यांचे संबंध नष्ट होत आहे, संपुष्टात येत आहे, तर त्याला विसर्जन असं म्हणायचं आहे, ठीक आहे. समोर बघा, भागीदारीचं विसर्जन आणि भागीदारी संस्थेचं विसर्जन यात काही प्रमाणात फरक आहे, बरोबर आहेत. जसं की आता बघा, अ आणि ब हे कोण झाले, भागीदार झाले, यांचं विसर्जन वेगळं आहे, आणि अ आणि ब आणि समोर दोन चार आणखी असेल भागीदार, यांनी मिळून एक संस्था तयार केली, त्या संस्थेचं विसर्जन करणं हे काही थोडंसं वेगळं आहे, ठीक आहे. हे या लाईनमध्ये इथं म्हणायचं आहे. समोर बघा, जेव्हा एक किंवा अनेक व्यक्ती भागीदारी संस्थेशी आपले संबंध तोडतात, परंतु उरलेल्या भागीदारांनी आपला जर व्यवसाय सुरूच ठेवला तर त्याला भागीदारीचं विसर्जन असं म्हणतात. म्हणजे यामध्ये आणखी आपल्याला थोडंसं डिटेलमध्ये सांगितलं की भागीदारीचं विसर्जन काही व्यक्तीसुद्धा सोडून जाऊ शकतात, आणि काही समजा त्यांनी ठरवलं की आम्ही व्यवसाय करू, पण जरी व्यवसाय सुरू ठेवला आणि तो जर बेकायदेशीर व्यवसाय जर निघाला तर अशा वेळेस सुद्धा विसर्जन करण्याची वेळ येऊ शकते, असं याच्यामध्ये आपल्याला थोडंसं लक्षात येऊ शकते. समोर बघा, भागीदारी संस्थेचं विसर्जन म्हणजे भागीदारांचे व्यावसायिक संबंध संपुष्टात येऊन व्यवसाय बंद होतो, ठीक आहे. व्यवसायाला आपण काय करणार आहोत, कायमचं बंद करणार आहोत, म्हणून भागीदारीचं विसर्जन किंवा समाप्ती म्हणजे भागीदारी व्यवसाय संस्थेची समाप्ती म्हणजेच विसर्जन नसते. परंतु भागीदारी व्यवसाय संस्थेचं विसर्जन म्हणजे भागीदारीचे विसर्जन होय, म्हणजे याचा अर्थ बघा, याच्यामध्ये एक रिव्हर्स वाक्य टाकलेलं आहे की भागीदारीचं विसर्जन म्हणजे संस्थेचं विसर्जन नव्हे असं इथे म्हटलेलं आहे, आणि दुसरं संस्थेचं विसर्जन म्हणजे भागीदारीचं विसर्जन होय असं इथे म्हटलेलं आहे, ठीक आहे. ऑब्व्हियसली संस्थेमध्ये भागीदार असतात, ठीक आहे, तर त्याच्यामुळं संस्था जर बंद झाली तर भागीदारी राहणारच नाही असं या वाक्यामध्ये आपल्याला इथे पाहायला मिळेल. ओके, तर प्रस्तावना तुम्हाला जर थोडीफार लक्षात आली असेल तर आपण थोडीशी याची विसर्जनाचा अर्थ आणि व्याख्या बघणार आहोत. कॉन्सन्ट्रेशन करा त्याच्या अर्थावर. बघा, कायद्यात विसर्जनाचे अनेक अर्थ आहेत, ठीक आहे. विसर्जन हा शब्द लॅटिन भाषेतील डिझॉल्युशन शब्दापासून आलेला आहे, ठीक आहे. याचा अर्थ काहीतरी विसर्जन करणे होय, जसं आपण पहिल्यांदा पाहिलं तर याचा अर्थ काहीतरी विसर्जन करणे होय, आणि विसर्जन ही निर्वानिर्वीची शेवटची अवस्था आहे, सगळ्या प्रकारच्या विल्हेवाट लावण्याची शेवटची अवस्था आहे, ठीक आहे. आणि इथं जर ही आपण या अवस्थेत आपल्या संस्थेला घेऊन गेलो तर आपलं सगळं काही, जितकं काही संस्थेचे जे काही कारभार होते, जितकं काही संस्थेचा आपला व्यवसाय चालवत होते आपण, तो सर्वच्या सर्व बंद होणार आहे, ठीक आहे. आय होप तुम्हाला थोडाफार अर्थ लक्षात आला असेल. समोर आपण बघणार आहोत याची व्याख्या. तर बघा, भागीदारी जो काही कायदा आहे 1932 भारतीय भागीदारी कायदा, 32 कायदा आणि याच्यातील कलम 39 नुसार, लक्षात असू द्या, कलम सुद्धा तुम्हाला कधी कधी रिकाम्या जागेमध्ये विचारल्या जाऊ शकते की विसर्जनाची कलम कोणती असू शकते, तर तुम्हाला 39 सांगायचं आहे, ठीक आहे. तर यामध्ये बघा, भागीदारी संस्थांचं विसर्जन म्हणजे संस्थेच्या सर्व भागीदारांमधील भागीदारांचं विसर्जन होय, संस्थेमध्ये जे काही भागीदार लोक असतात त्यांचं सुद्धा विसर्जन होय, ठीक आहे. त्यांच्यामधील जे काही सहसंबंध असतात त्याचं सुद्धा विसर्जन होय असं या पहिल्या व्याख्येमध्ये आपल्याला लक्षात येत आहे. दुसरी व्याख्या बघा, व्यावसायिक संघटना किंवा कायदेशीर करार यांची समाप्ती किंवा त्या समाप्तीची जे काही प्रक्रिया आहे त्याला सुद्धा आपण काय म्हणू शकतो, विसर्जन म्हणू शकतो. जसं तुम्ही बघितलं असेल प्रवेश मध्ये म्हणा किंवा भागीदारीसाठीची व्याख्या बघितली असेल की दोन किंवा दोन पेक्षा जास्त व्यक्ती नफा कमवण्याच्या उद्देशाने आणि तो नफा करारानुसार वाटण्याच्या हेतूने एकत्र येऊन जो व्यवसाय सुरू करतात त्याला भागीदारी असं म्हणतात, आपण बघितलं होतं. तर त्याच्यामध्ये एक शब्द आला होता की करार, तर त्या कराराला खतम करणे, त्या कराराची समाप्ती करणे म्हणजे सुद्धा आपली भागीदारी काय होईल, विसर्जित होत आहे असं आपल्याला म्हणायचं आहे. त्यानंतर तिसरा पॉईंट बघा, भागीदारी विसर्जनामुळे भागीदारांचे जे काही एकमेकातील सहसंबंध असतात, एकमेकांचा जो काही संबंध असतात ते काय होतात, नष्ट होतात. हे सहसंबंध म्हणजे काय सर, जसं अ नावाचा व्यक्ती आणि ब नावाचा व्यक्ती आपल्या संस्थेत काय होते, भागीदार होते, तर या दोघांमध्ये संबंध होते भागीदारांचे, हा एक भागीदार दुसरा भागीदार, तर यांच्यातले जे काही भागीदार आपण हा म्हटला हा वर्ड्स त्यांच्यातला नष्ट होईल, ठीक आहे. तर त्याला म्हणतात एकमेकातील संबंध संपुष्टात येतात. आय होप व्याख्या तुम्हाला चांगल्या लक्षात आल्या असेल मित्रांनो, ठीक आहे. व्हिडिओ आवडत असेल सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा. त्याच्यानंतर समोर बघा की आपल्याला विसर्जन का करावं लागत आहे, त्याचे कारणं काय आहेत, हे आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे, ठीक आहे. तर कॉन्सन्ट्रेशन करा या विसर्जनाच्या कारणावर, अतिशय सोपे कारण आहेत, बिलकुल तुमच्या सहज लक्षात येऊ शकते. तर बघा, भागीदारी संस्थेचं विसर्जन
खालील परिस्थितीमुळे होऊ शकते. जसं फर्स्ट पॉइंट आपल्याला इथे बघायचं आहे की भागीदारांच्या इच्छेनुसार, समजा इमॅजिन करा की तीन चार भागीदार होते, यांनी त्यांच्या इच्छेनुसार भागीदारी संस्थेला तयार केलं, एकत्र आले संस्थेला तयार केलं, आणि त्यांना असं सर्वांना वाटत आहे की आता आपण संस्थेला बंद करू. कारण कोणतंही असू शकते, त्यांना नफा नसेल होत, त्यांना कुठलंही कारण होऊ शकते, त्यांचा व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल वगैरे वगैरे. तर कुठल्याही कारणानुसार ते सर्व एकत्र येऊन स्वतःच्या सगळ्यांच्या इच्छा जाणून घेऊन त्यांचा व्यवसाय त्यांनी बंद करू शकते, त्याची समाप्ती करू शकते, आणि हे सुद्धा त्यांचं एक महत्त्वाचं कारण राहू शकते. त्यानंतर पॉइंट आहे दुसरा, दुसरं कारण आहे की जेव्हा भागीदारी संस्थेचा कार्यकाळ समाप्त होत असेल, म्हणजे जेव्हा आपल्या भागीदारी संस्थेची स्थापना आपण करायला गेलो त्यामध्ये आपण करारामध्ये नमूद केलं की आपल्या भागीदारीला आपण एका विशिष्ट कालावधीसाठी स्थापन करू, फॉर एक्झाम्पल 5 वर्ष 10 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष जे काही असेल, तर तो कार्यकाळ आपण आपला जर जवळ आला असेल, संपत आला असेल, तर तो आपल्या तशा प्रकारची जे काही भागीदारी असेल तर ते लगेच काळाच्या समाप्तीनंतर काय होऊन जाईल, भागीदारी सुद्धा विसर्जित होऊन जाईल, समाप्त होऊन जाईल. ठीक आहे. त्यानंतर तिसरा पॉइंट आहे, विशिष्ट व्यवसायासाठी किंवा उद्देशासाठी संस्था निर्मित झाली असेल आणि त्या उद्देशाची पूर्ती झाल्यामुळे सुद्धा विसर्जन होऊ शकते. तर याला विशिष्ट उद्देशासाठी आपण एक उदाहरण घेऊ शकतो की आपण एक भागीदारी संस्था आहे, समजा इमॅजिन करा की आपण एक भागीदारी संस्थेला तयार केलं आणि आपल्या भागीदारी संस्थेचा एक उद्देश होता की एखाद्या आपण विलेजमधलं काय केलं, पूर्ण जे काही रोड आहेत, रोडांचं जे काही सिमेंट रोडचं बांधकामाचं आपण काय केलं भागीदारी संस्थेमुळे, आपण फक्त एका विशिष्ट गावाचा ठेका घेतला, कशासाठी, त्या रोडचं कन्स्ट्रक्शन करण्यासाठी. तर झालं काय, आपलं पूर्ण गावाचं कन्स्ट्रक्शन संपलं, खतम झालं, आपलं काम कम्प्लीट झालं, तर आपला उद्देश पूर्ण झाला, तर अशा वेळेस भागीदारीला ठेवून फायदा काहीच नाही, त्याच्यामुळं उद्देश पूर्ण झाला तर त्याची विसर्जन आपल्याला करता येईल. तर हे सुद्धा त्याचं कारण राहू शकते. त्यानंतर चौथं बघा, जेव्हा सर्व भागीदार किंवा एक भागीदार सोडून, लक्षात घ्या, सर्व भागीदार किंवा एक भागीदार सोडून सर्व भागीदार दिवाळखोर म्हणून घोषित झाले असतील तर भागीदारी संस्था विसर्जित केली जाते. याच्यातला शब्द लक्षात घ्यायचा आहे, दिवाळखोर, नादार. ठीक आहे. तर लक्षात घ्यायचं आहे की दिवाळखोर म्हणजे काय, की आपले जे काही भागीदार आहेत त्या भागीदारांचे जे काही आर्थिक अवस्था आहे ते पूर्णतः खालावलेली आहेत, कमकुवत झाली आहेत, ते कुठल्याही प्रकारचे देणी देण्यास समर्थ नाही आहेत, त्याला दिवाळखोर असं म्हणतात. ठीक आहे. तर या दिवाळखोरीच्या कारणामुळे सुद्धा आपल्या भागीदारीचं काय होऊ शकते, विसर्जन होऊ शकते. याच्यामध्ये जो वर्ड चाला त्याला आपण एक वर्ड चाला त्याला आपण परत रिपीट करता बघा, सर्व भागीदार किंवा एक भागीदार सोडून सगळे भागीदार. त्याच्यामध्ये एक तर दिवाळखोर सगळे भागीदार होईल म्हणजे होऊ शकते, किंवा दुसरं एखादा भागीदार नसेल झाला पण बाकीचे जरी दिवाळखोर झाले असेल तरी त्या पोझिशनमध्ये सुद्धा भागीदारी संस्था विसर्जित केली जाऊ शकते. ठीक आहे. आय होप तुम्हाला चौथा पॉईंट सुद्धा लक्षात आला असेल. पाचवा पॉईंट बघा, जेव्हा भागीदारी संस्थेचा व्यवसाय अवैध स्वरूपाचा असेल, अवैध बेकायदेशीर असेल किंवा नियमानुसार चालत नसेल तर भागीदारी संस्थेचं विसर्जन केलं जाते. फॉर एक्झाम्पल, आपण सगळ्यांनी भागीदारी संस्था स्थापन केली आणि आपण पहिल्यांदा स्थापन करताना खूप कायदेशीर स्वरूपाचं काम दाखवलं, आम्ही असा व्यवसाय करणार, आम्ही तसा व्यवसाय करणार, खूप बढिया आपण काय केलं, वैध काम दाखवलं सुरुवातीला, आणि नंतर काय केलं, आपण काय केलं, दारू विकण्याचं काम चालू केलं. काय केलं, आपल्या भागीदारी संस्थेनं लपून दारू विकण्याचं काम केलं आणि मग हे सरकारच्या लक्षात आलं आणि सरकारच्या लक्षात आल्यानंतर लगेच त्यांनी रेड पाडली आणि काय झालं की आपलं जे काही संस्था आहे ते त्यांनी अवैध घोषित केली. म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे, आता संस्थेला बंद करायचं आहे. ठीक आहे. तर हे सुद्धा उदाहरण इथे लागू पडू शकते. त्यानंतर आहेत 6 नंबरचा पॉइंट, स्वच्छेने स्थापन केलेली भागीदारी, म्हणजे सगळ्या भागीदाराच्या इच्छेनुसार स्थापन केली होती आणि त्या इच्छेनुसार स्थापन केलेल्या भागीदारीला जे जर विसर्जन करायचं असेल तर 14 दिवसाची लिखित स्वरूपाची सूचना सगळ्या भागीदारांना देऊन आपण काय करू शकतो, भागीदारीचं विसर्जन करू शकतो. तर असे हे एकूण 6 पॉइंट होते विसर्जनाच्या कारणाचे. आय होप तुम्हाला हे 6 च्या 6 पॉइंट व्यवस्थित लक्षात आले असेल. मित्रांनो, समजलं असेल तर सगळं सबस्क्राईब करा व्हिडिओला, म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक सुद्धा करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत याला शेअर सुद्धा करा. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग मित्रांनो. गुरुराया कॉमर्स, एक पाऊल मराठी विद्यार्थ्यांकडे. लवकरच भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.